बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवेचा आणि रुग्णवाहिकेचा लोकार्पण तळोदा येथे संपन्न. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तळोदा येथे मातोश्री जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांसाठी घरपोच मोफत रिक्षा सेवेचा आणि रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार आमशा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर रिक्षा सेवा 24 तास नागरिकांच्या सेवेत असणार आहे. यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्यांनी उभाटा शिवसेनेचे शहर अध्यक्ष जितेंद्र दुबे हे नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवित असतात, त्यांचे कार्य हे जोखंडण्यासारखे असते असेही ते म्हणाले. माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ब्रीद डोळ्यासमोर कायम ठेवून शिवसेना काम करीत असते असे मत यावेळी व्यक्त केले. प्रसंगी प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या कुटुंबात मुलगी जन्मास येईल त्या मुलीच्या नावे 2100 रुपयाची फिक्स डिपॉझिट करण्यात येईल अशी घोषणा या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी जितेंद्र दुबे यांनी केली. तसेच या उपक्रमास युवा सेनेचे ललित जाट, सामाजिक कार्यकर्ते निसार मकरणी यांनी 25,000 देणगी जाहीर केली. कार्यक्रमास आमदार आमशा पाडवी, माजी आमदार उदय सिंग पाडवी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी, युवा सेना जिल्हाध्यक्ष ललित जाट, अर्जुन मराठे, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, निसार मकराणी, राष्ट्रवादीचे निखिल तुर्खिया, शहर अध्यक्ष जितेंद्र दुबे, माजी नगरसेविका प्रतीक्षा दुबे, कोमल सोनार, उपजिल्हा प्रमुख आनंद सोनार, सौरेखा रमेश माळी, खरेदी विक्री संघ संचालक संजय पटेल, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप परदेशी, योगेश मराठे, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा सेनेचे जगदीश चौधरी, सूरज माळी, जय सूर्यवंशी, कल्पेश सूर्यवंशी, विजय मराठे, नितेश सोनार, काशीनाथ कोळी, दद्दू दुबे आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मराठे यांनी तर आभार संजय पटेल यांनी मानले. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल शिवदे, तळोदा, जिल्हा नंदुरबार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जेव्हा जेव्हा उद्धव साहेबांच्या किंवा बाळासाहेबांच्या जेव्हा विषय येतो तेव्हा मी सुद्धा शिवसेनेला जोडल्यानंतर जवळजवळ 1 वर्षात 2 वेळा तरी येतो आणि काय काय वाटताच्या निमित्त येतो. जाहीर सभा आजपर्यंत काही झाली नाही, काहीही कार्यक्रम राहतो ते वाटताच राहतो. म्हणून आपल्याला सर्वांना वाटत असेल काय रिशी आहे काय मोठी गोष्ट नाही. जेव्हा आता या भावभूमी या जीवनामध्ये माणूस उठतो तेव्हापासून परत फिरतो, पण जे लहान गोष्ट आहे ते विचार करून आपल्याला सर्वांना करावा लागतो. ते गोष्ट आहे आरोग्याची व्यवस्था. आपल्याला सर्वांना माहिती कोरोना होऊन गेला त्याच्यात आपले काय हालत झाले ते सगळ्यांना माहिती. या जितू भाऊ, आनंद भाऊ आणि यांची जे सर्व टीम आहे या टीमने मागे एप्रिलसाठी आम्ही सर्व मुंबईला गेलो होतो. उद्धव साहेबांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं. त्याच्या सुद्धा आपण इथे एक लोकांसाठी त्याच्या उद्घाटन केलं, ते चांगली सेवा देऊन आणली. दादा मी या विषयीला लागून आहे म्हणून रेंजर टीमचे आपला भरवी दादा आहे त्यांच्याकडे आपण या 8-10 दिवसामध्ये एम्ब्युलन्स तिथे आपण दिली आहे. त्याच्यात सुद्धा आपण एक कार्यक्रम ठेवू कारण माझी निधी मधून आम्ही 5 एम्ब्युलन्स दिली आहे. त्याच्यामध्ये एक चौरुदाला आहे, एक खळगाव आहे आणि एक मोरगी आणि तिथेकडे एक आमच्याकडे असं करून आपण 5 एम्ब्युलन्स दिली आहे. कारण याच्यामध्ये
हे लहान माणसाला वाटतं ते जेव्हा या रोडवर एक्सिडेंट असतात. अरे एका माणसाने विचारलं, तुम्ही रास्तावादी करून उभे राहणार आहे हो, तुमच्या इचिंग तुमच्या घड्याळाचे काही खरं नाही म्हणे. शिवसेनेचे झालं तसं तुमच्या येऊ शकतो म्हणून आमची बी धाकधूक सुरू झाली थोडी. एका माझा एका एका कार्यकर्त्याने आपण मला शहाद्यामध्ये विचारलं, तुम्ही कोणत्या चिन्हावर उभं राहणार आहे? म्हटलं आमचे चिन्ह काही बी असेल आम्हाला काही त्याची जरुरी नाही, आमचे एकच चिन्ह आहे ते आदरणीय शरद पवार साहेबांचा चेहरा, आणि त्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवणार. आणि आमचे धनुष्यमान गेलं, आमचे बाळासाहेब गेले, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथे महाराष्ट्रात आहे. आमचा तो चिन्ह म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा. मित्रांनो, राजकीय परिस्थिती साहेबांचा म्हणून तो वाटतो की मागच्या 19 जूनला वंदे बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकरण या 80% समाजकरणाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये वंदने गरीब गरजू रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय ते घर ते उपजिल्हा रुग्णालय अशा ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही मातोश्री जिजाऊ प्रतिष्ठानच्या मार्फत एक ई रिक्षा उपलब्ध करून दिली आहे जी विनामूल्य असेल. आणि याचा जो नंबर असेल, जो घरी पण जर घरी असले जर घरी असतील तर ते जर ते सुद्धा याला फोन करू शकतात. त्यांना त्याचा नंबर आहे 80 85 04 80 असा नंबर आम्ही लवकरच प्रसारित करणार आहोत. आणि ही रिक्षा दोन दिवसामध्ये पासिंग झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये लोकांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. लोकनायक न्यूज